बातमी आहे मराठा गोलमेज परिषदेची। आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आता आक्रमक झालाय। आज मराठा समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात पार पडली आहे। या परिषदेत मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देण्यात यावा ही मागणी लावून धरण्यात आली आहे। तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठरावही घेण्यात आला। याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारनं सोयी सवलती देण्याची मागणी करण्यात आली आहे। सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही गोलमेज परिषद पार पडली आहे। खरं तर मराठा गोलमेज परिषदेत ज्या मागण्या मांडण्यात आल्यात, जे प्रस्ताव जे ठराव पारित करण्यात आले, त्यापैकी बहुतांश मागण्या या कालच राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या आहेत। EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण, त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला द्यावा अशी महत्त्वाची मागणी या गोलमेज परिषदेत करण्यात आली आहे। मात्र ही मागणी कालच राज्य सरकारनं मान्य केलेली आहे आणि कालच तशा संदर्भातली घोषणा करण्यात आली आहे। आणि आता बातमी आहे राजकीय भूकंप घडवणारी। राज्यातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे। मुंबईत NCP कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची तातडीची बैठक पार पडली आहे। या बैठकीला गुलाबराव देवकर आणि अनिल पाटीलसुद्धा उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला NCPत घेण्याबाबत ही बैठक असल्याची चर्चा रंगली आहे। जळगावातील तो बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याचंही सांगण्यात येते। मात्र एकनाथ खडसेंकडून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नसून माझी अजून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा झालेली नाही अशी माहिती एकनाथ खडसे यांनी साम TVला दिली आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला आम्ही देत राहणार आहोत। आणि आता बातमी आहे मुंबईतल्या पावसाची। काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। रात्रीपासून मुंबईत 286.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। हा एवढा पाऊस अतिवृष्टीमध्ये गणला जातो। मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसानं 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय। 1974 पासून सप्टेंबर महिन्यात 24 तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे। मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परळ तसंच सायन, वांद्रे आणि इतरही अनेक ठिकाणी पाणी साचलंय। मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, त्यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते। तर माटुंगा स्टेशन परिसरही जलमय झाला होता। मुसळधार पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला। मालाड, अंधेरी, खार, दादर या भागातही पाणी भरल्यानं बेस्टनं अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे। सध्या पावसाचा जोर ओसरलाय। मात्र भारतीय हवामान खात्यानं येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। आणि आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आज मुंबई शहर आणि उपनगर तसंच ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यानुसार या जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पालघरच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। मुंबईच्या वाढलेल्या पावसाच्या जोरामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे।